शिवसेना हा मूळ राजकीय पक्ष एकनाथ शिंदे यांचाच. त्याचबरोबर भरत गोगावले हेच व्हीप आणि प्रतोद म्हणून नार्वेकर यांनी निकाल दिलेला आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या निकालाची फुलकोल करणार विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात पत्रकार परिषद असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. जनतेच्या प्रश्नांचा सामना करण्याची आमच्यामध्ये हिंमत असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत नार्वेकर आणि शिंदेंनी दाखवावी असं आव्हान देखील राऊत यांनी दिलंय. विधानसभा अध्यक्ष ने उस बारे में हम उनका पोल खोल करेंगे. आइए ना, बालिश क्या है जो मोदी जी कर रहे हैं, जो आप लोग कर रहे हैं, वो क्या है? वो क्या बचपना है? जिस पार्टी के नेता नरेंद्र मोदी जी 10 साल में एक पत्रकार परिषद नहीं ले सकते, उनके महाराष्ट्र के चेले हमसे सवाल पूछते हैं कि आप पत्रकार परिषद क्यों लेते हो बाला उद्धव जी? हम इसलिए लेते हैं जनता के सवालों का सामना करने की हिम्मत हमारे में है और हम सच का सामना करेंगे और सच बोलेंगे. मूर्ख माणूस आहे त्याच्या त्या दोन्ही अनिलनी आणि या संजय राऊतनी किती चांगला कार्यक्रम त्याचा केला, त्याला किती मोठ्या प्रमाणे मूर्ख बनवलं हे दाखवण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आहे. समजून घ्या, त्याला एवढीच हिंमत असेल तर मी त्याला आव्हान करतो, त्याला आणि या संजय राऊतला. अशीच एक मोठी पत्रकार परिषद, खुली पत्रकार परिषद किंवा खुला चर्चा माझ्याबरोबर किंवा अन्य जुने शिवसैनिकांबरोबर ह्या दोघांनी घ्यावी, जेणेकरून आम्ही सिद्ध करू शकतो की हे दोन्ही नालायक राम मंदिराच्या निर्माणामध्ये कुठेच नव्हते. स्वतःचेच माणसं बोलून स्वतःचा जय जयकार करणं याला पत्रकार परिषद म्हणत नाहीत. एपिसोड ठरलेला आहे, कुणाची एंट्री केव्हा होईल, कोण कधी घोषणा देईल, मग कुणाच्या विरोधात किती घोषणा द्यायच्या, मग आगे बोडोचा जो काही नारा लावायचा ते या घोषणा होतील, हे ठरलेलं आहे. क्लायमॅक्स हाच आहे. आता आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत, आम्ही जनतेकडे न्याय मागणार आहोत, मग सुप्रीम कोर्टाची याचिका वापस घ्या ना. परंतु हे दोन्ही साईडनी ज्या दोन्ही साईडनी वाजवणं, ज्याला म्हणतो ना डमरू वाजवणं, मी कालही सांगितलं हा डोंबाऱ्याचा खेळ आहे, दर दर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हा होणार आहे. लोकांना बोलवायचं, त्याची मोठी जाहिरात करायची आणि जणू का आम्ही चिरफाड करतोय. चिरफाड करायचा अधिकार कोणी दिला? घटनेचं इंटरप्रिटेशन करायचा अधिकार हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टला जायतो, इतर कोणालाच नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला एकच नम्रपणे विनंती करायची, कृपया लोकांची दिशाभूल करू नका. ही लोकांची दिशाभूल चालली आहे, खोटं पब्लिक परसेप्शन तयार करण्याची तयारी आहे. केवळ एकीकडे सुरुवातीला प्रयत्न केला की सहानुभूतीवर आपण हे करू शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर आता खोटं पब्लिक परसेप्शन तयार करायचं. वारंवार त्यांच्या निकालपत्रामध्ये आलेलं आहे की पॉलिटिकल पार्टीची लीडरशिप ही कलेक्टिव्ह पाहिजे आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. तुम्ही किती घटनातत्व बोलवा, त्याच्यापेक्षा चांगलं त्या घटनातज्ञांना घ्या, कोर्टामध्ये केस लढवा आणि जिंकून दाखवा.